Welcome all for the next lecture of accounting. In last lecture we have discussed about the accounting treatments in dissolution of partnership firm. And this lecture, in this lecture we are going to discuss about the pro forma of realization account. As in last lecture we had discussed about the trick regarding preparation of realization account, tere saath lambi ladai kat. So T stand for transfer of balance sheets item. So where does this assets and liabilities are recorded? In balance sheet na, we have to transfer asset on the debit side, liabilities on the credit side. Okay, so first trick is transfer of balance sheet items. Balance sheet have two sides, assets and liabilities. So asset liabilities we are going to transfer. But pro forma says that, the rule says that we have to exclude cash, bank, cash at bank asna, that is fictitious asset. Fictitious asset manje konte assets? So we have to exclude cash, bank, fictitious asset. Fictitious asset means that are assets but we can't see it with the eyes, like goodwill, patent, copyright, etc. डोळ्याने बघू शकतो का? गुडविल ला बघू शकतो का डोळ्याने? कॉपीराइट, पेटेंट पण असेट्स आहेत. तसे असेट्स घ्यायचे नाही, सोडून म्हणले कॅश घ्यायचा नाही, बँक घ्यायचा नाही. का घ्यायचं नाही? कारण की आपल्याला कॅश आणि बँक अकाउंट वेगळा प्रिपेअर करावा लागतो इकडे, म्हणून. आणि फिक्टिशियस असेट घ्यायचे नसतात, जे दिसत नाहीत ते कसं लिहावे? त्यानंतर अक्युमुलेटेड लॉसेस, लॉसेस होतील किंवा झाले घ्यायचे नाही. पार्टनर्सचा डेबिट बॅलन्स घ्यायचा नाही, ठीक आहे. करंट अकाउंट लोन पर पार्टनर्स घ्यायचं नाही. का घ्यायचं नाही? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण तयार करणार आहे, तिकडचा क्लोजिंग बॅलन्स आपण घेत असतो. करंट अकाउंट जर गरज पडली, करंट अकाउंट लोन अकाउंटची, तर आपण म्हणले ना तुम्हाला आपण लोन अकाउंट प्रिपेअर करणार आहे, म्हणून इथं ते आयटम्स येत नाही. तसंच लायबिलिटी साइडला पार्टनर्स कॅपिटलचा वेगळा अकाउंट प्रिपेअर करणार आहे, म्हणून तो इकडे येणार नाही रिअलायझेशन मध्ये, तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये जाईल. रिझर्व अक्युमुलेटेड प्रॉफिट, रिझर्व सुद्धा घ्यायचा नाही. त्याची सेटलमेंट आपण काय करत असतो? पार्टनर्स मध्ये करत असतो ना कॅपिटलला, म्हणून इकडे यायचा का? डबल इंटरव्ह्यू ना, पार्टनर्स कॅपिटल मध्ये रिझर्व आपण सेटअप करतो ना. अक्युमुलेटेड प्रॉफिट घ्यायचा नाही, लोन फ्रॉम पार्टनर्स घ्यायचा नाही, त्याचं वेगळा अकाउंट आपण प्रिपेअर करतो लोन अकाउंट. प्रोव्हिजन ऑन एनी लायबिलिटीज, प्रोव्हिजन घ्यायचा आहे, लायबिलिटीवर प्रोव्हिजन केली की बाबा उद्या भविष्यात पैसे आपल्याला द्यायचे, आज दिलेत का? नाही, लायबिलिटी साठी प्रोव्हिजन केलाय, ठीक आहे. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स वगैरे तो आपण घ्यायचा, पण कोणत्या व्हॅल्यूने? सगळे आयटम्स बुक व्हॅल्यूने रेकॉर्ड करायचे. तसेच ऍसेट साठी सुद्धा प्रोव्हिजन करतो आपण, डाऊटफुल सन्ड्री डेटा पैसे यायचे आलेत का नाही, त्याच्यासाठी सुद्धा आपण ऍसेट साठी सुद्धा रिझर्व करतो, तो सुद्धा घ्यायचा पण बुक व्हॅल्यूने. बुक व्हॅल्यू म्हणजे बॅलन्स शीट मध्ये जी व्हॅल्यू आहे ती, त्याला बुक व्हॅल्यू म्हणतात, कळतंय. नेक्स्ट कॅश कोणता, कॅश किंवा बँक अकाउंट कोणता? डिस्चार्ज सन्ड्री लायबिलिटीज, डिस्चार्ज झाले लायबिलिटीज मधून, आपली लायबिलिटी संपली आहे तर ती सुद्धा लिहायची आहे. ऍग्री व्हॅल्यू किती रुपयाला ते ऍग्री झाली ते. तसंच कॅश बँक रिअलायझेशन रिसिव्ह असेल, ऍसेट विकणार आहे, ऍसेट येणार आहे, त्याची व्हॅल्यू येणार आहे, जे काही ऍसेट विकून पैसा येणार आहे तो सुद्धा लिहायचा आहे. पण किती रुपयाला विकलाय, जेवढे रुपये आले तेवढेच. ऍसेट आहे 80,000 आले 30,000, कोणती अमाऊंट लिहिणार? 30,000 रिअलाइज्ड व्हॅल्यू. 80,000 लिहिलं तर ऍक्च्युअल प्रॉफिट किती झालं ते कळणार नाही, नुकसान मधील तो प्रॉफिट मध्ये कळणार नाही. कॅश बँक अकाउंट कोण कशासाठी? अनरेकॉर्डेड लायबिलिटीज, काही लायबिलिटीज रेकॉर्ड केल्या गेल्या नसतील, चुकून राहिल्या असतील, आणि कधी कधी सगळं संपल्यानंतर लक्षात येतं अरे हे खर्च तर आपण मेन्शनच केलं नाही, तर ते खर्च सुद्धा लायबिलिटी सुद्धा मेन्शन करा, जी काही ऍग्रीड बँक त्या हिशोबाने. तसंच रिसिव्ड अमाऊंट फ्रॉम अनरेकॉर्डेड ऍसेट, काही ऍसेट रेकॉर्ड करायचे राहिले असतील आणि त्याच्यातून काही रक्कम आपल्याला भेटली जी आपण लिहिली नव्हती मागच्या काही काळामध्ये, आता लिहावी लागेल ना,
विसरल एक्चुअल वैल्यू जी का वैल्यू तुम्हारा लिया कहते मैं क्या मनत आता कैश बैंक अकाउंट कशाच है पेमेंट ऑफ डिसोल्यूशन रियलाइजेशन एक्सपेंसेस हे सगळी प्रोसिजर करण्यासाठी खर्च लागतात का नाही वकील लावावा लागला असेल किंवा ऍसेट विकण्यासाठी वेगवेगळ्या जागी भेटावं लागलं असेल ऍडव्हर्टाइजमेंट द्यावा लागला असेल भरपूर काही खर्च होत असतात ते खर्च सुद्धा कोण भरणार पार्टनरशिप फॉर्म भरणार ना ते खर्च सुद्धा तुम्हाला पार्टनरशिप फॉर्मला लावायचे कळलं का आणि इकडे काय लावायचे पार्टनर्स कॅपिटल करंट अकाउंट एनी ऍसेट टेकन ओव्हर बाय पार्टनर्स रेकॉर्डेड ऑर अनरेकॉर्डेड जर पार्टनर्स ने काही ऍसेट घेतले असतील पार्टनर्स ने ऍसेट घेतले रेकॉर्ड केलेले किंवा अनरेकॉर्ड केलेले ऍसेट घेतले तर पैसा भी दिला असेल ना फुकट थोडीच घेतला असेल ऍसेट काय झालं एक पार्टनर होता तो काय म्हणाला साहेब फर्निचर आहे ना ते मी घेऊन जातो माझ्या घरी टेबल लागणार आहे स्टडी टेबल म्हणून वापरतो घरी आपण काय म्हणलं पार्टनर लोकाला विकण्यापेक्षा तू घेऊन जा पण पैसे दे ना मग त्याने जर काही ऍसेट्स घेतले असतील तर त्याबद्दल काही ना काहीतरी मोबदला दिला असेल ना बिझनेसला तो सुद्धा जो काही मोबदला भेटला तो मोबदला इथे द्यावा लागेल परत कळालं का आता परत डेबिट साईडला काही आयटम्स आहेत त्या आयटम्स आपण बघूया ठीक आहे नाउ टी झालं ट्रान्सफर ऑफ ऑल बॅलन्स शीट आयटम एस फॉर सेल ऑफ ऍसेट्स रेकॉर्ड झाले एल फॉर लायबिलिटीज ऑफ आउटसाइडर झालं एल फॉर लायबिलिटीज टेकन ओव्हर बाय पार्टनर्स म्हणजे पेमेंट पार्टनर्सची जेवढी लायबिलिटी आहे ती सुद्धा इथे रेकॉर्ड केली जाईल आता बघायचंय आपल्याला ऍक्च्युअली बिझनेस प्रॉफिट मध्ये का लॉस मध्ये हा एका प्रकारचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच फरक काय इथं फक्त बुक व्हॅल्यू ना आणि रिअलाइज्ड व्हॅल्यू नच रेकॉर्डिंग केलेली ऍक्च्युअल व्हॅल्यू आणि फ्युचर मध्ये बिझनेस चालू राहणार नाही त्यामुळं क्लोज करतोय म्हणून सी कट करणार ना लंबी लढाई कट करणार तो कट करो कट करणार मतलब क्लोज करो क्लोज करणार मतलब अगर प्रॉफिट हुआ अगर लॉस जैसा प्रॉफिट लॉस में करते प्रॉफिट आला जो काही बॅलन्स आला तो प्रॉफिट शेअरिंग रेशोने पार्टनर्सच्या कॅपिटल मध्ये वाटून घेतला जाईल की बाबा एवढा पैसा राहिला सगळे पार्टनर्सच्या कॅपिटल मध्ये जसं आपण ट्रान्सफर करतो प्रॉफिट वाटून घेतला जाईल आणि जर लॉस असेल लॉस सुद्धा प्रॉफिट शेअरिंग रेशो जो काही रेशो ठरवलेला आहे त्याच रेशोने लॉस सुद्धा वाटून घेतला जाईल म्हणून हा काय असेल बॅलन्सिंग फिगर हा आणि हा बॅलन्सिंग फिगर असेल एकतर इकडे बॅलन्स जास्त असेल किंवा इकडे जास्त असेल जे काही असेल म्हणून इथे एक टोटल येणार आहे आणि टोटल म्हणून आपल्याला कळणार आहे बिझनेस प्रॉफिट मध्ये लॉस मध्ये लॉस मध्ये असेल तरी सगळे पार्टनर्स लॉस त्यांच्या शेअरिंग रेशो मध्ये वाटून घेतील प्रॉफिट असेल तर प्रॉफिट शेअरिंग मध्ये वाटून घेतील हा फॉर्मॅट आहे एवढ्याच ह्याच्यावर पाठ करायची गरज नाही फक्त लक्षात काय ठेवायचंय कॅश बँक फिक्टिशियस ऍसेट अजून कोणते फिक्टिशियस ऍसेट आणि डेबिट बॅलन्स ऑफ पार्टनर्स कॅपिटल का घेत नाही कारण पार्टनरचा कॅपिटल अकाउंट वेगळा प्रिपेअर करतो म्हणून डेबिट बॅलन्स ऑफ पार्टनर्स कॅपिटल घेत नाही लोन सुद्धा का घेत नाही कारण की लोन अकाउंट आपण प्रिपेअर करतो आणि लक्षात काय ठेवायचं कॅश अकाउंट सुद्धा प्रिपेअर करतो कॅश ऑफ बँक अकाउंट आपण तयार करणार आहे फक्त लक्षात ठेवायचं की गुडविल पेटंट कॉपीराइट असे जे काही इनटेंजिबल ऍसेट आहेत ऍसेट आहेत पण फिक्टिशियस असेल का बर डोळ्याने दिसत नाही खर्च करतो आपण त्याच्यावर पण ते डोळ्याने दिसत नाही त्यामुळं गुडविल कॉपीराइट पेटेंट घेत नाहीत कारण की कंपनी जर बंद होणार असेल तर त्याची गुडविल कोण घेणार आहे बंद पडत्या कंपनीची गुडविल संपते माणूस मेला त्याची जिम्मेदारी संपली त्याची काही गुडविल राहत नाही है ना तसंच कंपनी सुद्धा डिझॉल्व्ह होणार आहे म्हणजे संपणार आहे बंद होणार आहे वाईंड अप होणार आहे त्याच्या नावाचा वापर आता पुढे होऊ शकत नाही कारण की ती जिवंत राहत नाही त्यामुळं त्याची व्हॅल्यू राहणार नाही व्हॅल्यूच राहणार नाही तर रिअलायझेशन मध्ये रेकॉर्ड कशी करायची ठीक आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याचा क्वेश्चन बघूया थँक्यू व्हेरी मच